आपण जाणून घेणार आहोत इतरी बातम्या. आता एक मोठी बातमी कोकणवासियांसाठी. यंदा चाकरमान्यांना गणेश उत्सवाकरता कोकणात जाताना कोल्हापूर मार्गे वळसा घालून जावं लागणार नाहीये, कारण यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गाने जाता येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणेश उत्सवापूर्वी खुली केली जाते अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली आहे. तर संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाचं काम जे ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असंही रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. मंत्री रवींद्र चव्हाणांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली आहे. सर काय सांगाल, सुरुवातीला न्यूज एटीन लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण नेमकं कोणत्या स्पॉटवर उभे आहोत? मी आपल्याला खरं तर न्यूज एटीनचं मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबई गोवा हा अत्यंत चर्चित असणारा हा महामार्ग आहे. गेली अनेक वर्ष हा रखडलेला महामार्ग होता, परंतु गेली 8 महिने आपण यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी इथले असणारे सर्व लोकप्रतिनिधी असतील, त्याचबरोबर सर्व डिपार्टमेंटमधले अधिकारी असतील आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर यांच्या सर्वांचं एकत्रितपणे करून लवकरात लवकर कसा पूर्ण होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे. हा जो हे जे ठिकाण आहे हे ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखलं जातं, हे झाराप म्हणून ठिकाण आहे. मुंबई गोवावरती झाराप पत्रादेवी रस्ता जो आहे त्या ठिकाणी असणारं हे ठिकाण आहे. हा ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी व इन्सुलीच्या इथला ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी आपण नव्याने एक याचे पूल इथे मंजूर करण्यात आला आहे. गणपतीला कोकणवासीय मुंबई गोवा महामार्गावरून येतील का? काय सांगाल न्यूज एटीन लोकमतवर? न्यूज एटीन लोकमतवरती मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की आम्ही फार प्रयत्न केला आहे की मुंबईवासियांना चाकरमान्यांना हा रस्ता आणि रस्त्यावरचा प्रवास अतिशय सुखकर झाला पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यामधलं असणारं जे अंतर आहे जे पनवेल इंदापूर म्हणून त्याला ओळखलं जातं ते 100% 44 किलोमीटर हे पूर्णच्या पूर्ण होईल यात काही शंका नाही. परंतु नंतरचं असणारं जे अंतर आहे त्याला सिंगल लेन करण्याचं काम हे आम्ही नक्की गणपतीच्या अगोदर पूर्ण करू यात काही शंका नाही. हा रस्ता पावसाच्या अगोदर मोटरेबल झाला पाहिजे यासाठीसुद्धा आमचा सगळ्यांचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आहे. परशुराम घाटामध्ये सुद्धा जी कटिंग होती दरीमधली ती पूर्णच्या पूर्ण झालेली आहे. तिथेही जो रस्ता आहे 1.8 किलोमीटरचा तोही पूर्ण झाला आहे, परंतु नव्याने कटिंग झालेला आहे तिथे एक दरड कोसळण्याची शक्यता आहे. म्हणून पावसामध्ये आम्ही त्याला सिंगल लेन ज्याला म्हणतात ती चालू ठेवणार आहोत आणि त्याला पर्यायी जो रस्ता आहे तो चिरणी रस्ता जो आहे तो चिरणी रस्त्याचं कामसुद्धा पूर्ण झालं आहे. गुड जर्नलिस्ट गणेश गंधाडसह मी तुषार उपनवर, न्यूज एटीन लोकमत, झारप. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज एटीन लोकमत.